ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जहागीरदार 4K चॅनलतर्फे बोलत आहे, कामोटे इथून। आज कामोटे येथे निलेश लंकेर प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आपण बघू शकता खूप चांगला उत्तम प्रतिसाद आहे। आणि आपल्याबरोबर आता याबद्दल आलेला अधिक माहिती देतील निलेश लंकेर प्रतिष्ठानचे मुंबई कार्याध्यक्ष श्री गोरखनाथ आहेर साहेब। सर, बोला आजच्या या उपक्रमाबद्दल। सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे आदरणीय लोकनेते निलेशजी लंकेर साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले। त्याचप्रमाणे निलेश लंकेर प्रतिष्ठानचे सर्व पारनेर तालुक्याचे पदाधिकारी आणि निलेश लंकेर प्रतिष्ठान मुंबईचे सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि नेते समर्थक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही या ठिकाणी 6 जानेवारीला निलेश लंकेर प्रतिष्ठानचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आयोजित करतो। परंतु आपल्या देशावर नव्हे तर जगावर या ठिकाणी जागतिक महामारीचं कोरोनाचं संकट आल्यामुळं आणि आमच्या नेत्यांच्या आदेशामुळे की जेणेकरून यावर्षी प्रतिष्ठानच्या मार्फत असा उपक्रम राबवा की जेणेकरून त्या उपक्रमाचा कोरोनाग्रस्तांना जास्तीत जास्त प्रमाणात फायदा झाला पाहिजे। आणि नेत्यांच्या आदेशामुळं आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं नियोजन केलं। जवळजवळ मला आता वाटतं 2-2.5 बॅग या ठिकाणी झालेलं आहेत आणि अजून 5 वाजेपर्यंत टाईम आहे। जास्तीत जास्त रक्तदान करण्याचा आम्ही या ठिकाणी म्हणजे निर्णय घेतलेला आहे आणि आत्तापर्यंत कामोठ्यामध्ये रक्तदान झाले त्याच्यापेक्षाही उच्चांक गाठण्याचं आमचं ध्येय आहे। या रक्तदान शिबिराला फक्त पानेरकटमधलीच लोक आलेली आहेत की इतर ठिकाणची पण लोकांनी प्रसाद दिलेला आहे? नाही, नेत्यांवर प्रेम करणारे कामोठावासी आहेत, त्याप्रमाणे पारनेरच्या बाहेरही लोक या ठिकाणी नेत्यावर प्रेम करून नेत्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हजर झालेले आहेत। या रक्तदान शिबिराला कोणती पतपेढीने आपल्या सहकार्य केले? या ठिकाणी MGM हॉस्पिटलची पतपेढी आहे आणि नवी मुंबई ब्लड बँकचं नियोजन केलेलं आहे। आता या आपल्याला अधिक माहिती देतील सचिव नितीन चिकने साहेब। साहेब, जरा सांगा या आजच्या उपक्रमाबद्दल। आत्ताच आमचे कार्याध्यक्ष गोरख शेट आहेर यांनी तुम्हाला माहिती दिली की दरवर्षी आम्ही या ठिकाणी प्रतिष्ठानच्या मार्फत कार्यक्रम घेतो। 6 जानेवारी 2019 आम्ही या ठिकाणी प्रथम स्थापना दिन म्हणून साजरा केला। त्या स्थापना दिनासाठी जवळजवळ कामोठ्यामध्ये 17 ते 18 हजार लोकांनी उपस्थिती दाखवली आणि तो कार्यक्रम आमच्यासाठी एक संजीवनी ठरली। त्या कार्यक्रमानंतर आम्ही दुसऱ्या वर्षी 5 जानेवारी 2020 दुसरा आम्ही एक पहिला वर्धापन दिन आणि दुसरं वर्ष असा आम्ही कार्यक्रम घेतला आणि ह्यावर्षी कोरोनामुळे आम्हाला तो कार्यक्रम घेता आला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी एक छोटंसं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं। परंतु निलेश लंकेर साहेबांचा आशीर्वाद असल्याने ह्या रक्तदान शिबिराचं रूपांतर इतक्या महाभव्य रक्तदान शिबिरामध्ये झालं आहे। आता आम्हाला म्हणजे यापूर्वी कामोठ्यात कधी असं झालं नसेल आणि या नंतरही होणार नाही असं रक्तदान शिबिर आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि कामोठेकरांचा आणि निलेश लंकेर प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे। आज जवळजवळ 8 ते 10 दिवस झालं प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी कामासाठी जोडलेले आहेत। मी सचिव या नात्याने मुंबई प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो।